मला तिकीट मिळू नये यासाठी काँग्रेसमधील अनेक लोकांनी सुपारी दिली होती हे वक्तव्य आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचं नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभेच्या जागा वाटपावेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्व परिचित आहेतच परंतु आता प्रतिभा धानोरकरांच्या या वक्तव्याने धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार हा नवा वाद पुढे आलाय प्रतिभा धानोरकरांनी आपल्या वक्तव्यात कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा विजय वडेट्टीवारांवरच आहे हे निश्चित शिवाय लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या काही घडामोडींकडे वळून बघितलं तर धानोरकरांचं हे वक्तव्य वडेट्टीवारांनाच उद्देशून असल्याचं स्पष्ट होतं तर प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद नेमका काय आहे आणि धानोरकरांनी वडेट्टीवारांवर सुपारी देण्याचा आरोप करण्यामागे काय कारण आहे हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये चांगलंच नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं पण अखेर पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली होती प्रतिभा धानोरकरांनी लोकसभा निवडणुकीत विजयही मिळवला त्यानंतर आता त्या विविध मतदार संघांमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरे करत आहेत शिवाय खासदार त्या आणि त्यांच्या याच बोलण्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे राजुरा इथे आयोजित सत्कार समारंभात त्यांनी थेट आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केलाय प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की मला तिकीट न मिळण्यासाठी आमच्याच पक्षातील अनेक लोकांनी सुपारी दिली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना मला तिकीट मिळू नये यासाठी सुपारी देण्यात आली होती काहीही करा पण प्रतिभा ताईंना तिकीट देऊ नका असं त्यांना सांगण्यात आलं होतं जेणेकरून सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडणूक जिंकू शकतील पण सुभाष भाऊ सुरुवातीपासूनच माझ्यासोबत राहिले अनेकांनी त्यांना पैसे देऊन मॅनेज करण्यासाठीही प्रयत्न केला पण ते कुणाच्या खोट्या आश्वासनांना विकल्या गेले नाहीत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला असे त्या म्हणाल्या याशिवाय आतापर्यंत गडचिरोली विधानसभेला मंत्रीपद जात होता पण आता ते चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेला कसं येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन असंही विधान त्यांनी केले विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे गडचिरोली लोकसभेत येणाऱ्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे प्रतिभा धानोरकरांचा हा रोख थेट विजय वडेट्टीवारांवरच असल्याचं स्पष्ट झालंय चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये वाद सुरू असल्याचं विजय वडेट्टीवार आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते शिवानी वडेट्टीवारांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेते जयराम रमेश खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर आपल्याला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह होता प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलवून स्थानिक उमेदवार हवा असा ठराव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवला होता हा ठराव पाठवण्याचा उद्देश शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध करणे हाच होता त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करत विजय वडेट्टीवारांना एकतर तुम्ही लोकसभा लढवा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या असं सांगितलं होतं त्यानंतर वडेट्टीवारांनी माघार घेतल्यावर प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यानंतरही धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार हा वाद कायम राहिला उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा आभार मानलं पण त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेणं मात्र टाळलं यावर वडेट्टीवारांनी सारवासारवही केली होती परंतु उमेदवारीसाठीचा हा वाद प्रकर्षाने पुढे आल्याचं स्पष्ट दिसत होत शिवाय धानोरकरांच्या प्रचार सभेतही वडेट्टीवार फारसे दिसले नाहीत आणि आता धानोरकरांनी विजय मिळवल्यानंतर त्यांचा सत्कार सोहळ्यासाठीही ते फारसे दिसत नाहीत त्यानंतर आता प्रतिभा धानोरकरांनी उमेदवारी न मिळण्यासाठी सुपारी दिल्याचा आणि पैसे देऊन मॅनेज केल्याचा आरोप वडेट्टीवारांवर केलाय त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि धानोरकर वडेट्टीवार यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत काँग्रेस नेत्यांच्या या वादांकडे बघितल्यास निश्चितच काँग्रेसमध्ये काहीही आलबेल नसल्याचं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं काँग्रेसमधील या अंतर्गत गटबाजीचा विधानसभेत त्यांना फटका बसणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद